सहायक आयुक्त समाज कल्याण अमरावती म्हणजे अमरावतीकडून जी पहिली प्रोफेशनल कोर्सची लिस्ट आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे तर ही लिस्ट एक तारखेला जाहीर झालेली आहे ही लिस्ट आपल्याकडे आज आलेली आहे तर यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते तर त्या विद्यार्थ्यांचे नाव यामध्ये आहे किंवा नाही हे हो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि बाकी वस्तिगृहाच्या लिस्टसुद्धा ऑफलाईन पद्धतीने वस्तिगृह लेवलवर लागणे सुरू आहे तर तुम्हाला लिस्ट चेक करायची असेल तर तुम्हाला त्या वस्तिगृहाला जाऊनच लिस्ट चेक करावी लागेल कारण संपूर्ण जो डाटा आहे तो ऑफलाईन असल्यामुळे आपल्यापर्यंत मिळत नाही आहे जर या व्यतिरिक्त कोणत्या वस्तिगृहाची लिस्ट आपल्यापर्यंत आली तर तीसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर वस्तिगृहामध्ये मुलांचे जेवढेही वसतिगृह असेल त्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे आणि त्यांची लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी लिस्ट आहे ही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लिस्ट आहे यामध्ये एकूण जागा किती होत्या ह्यासुद्धा यामध्ये दाखवलेल्या आहे आणि निवड किती विद्यार्थ्यांची झालेली आहे तर यामध्ये तीस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे यामध्ये सुद्धा आठ जागा असतात ज्या स्पेशल केसनुसार विद्यार्थ्यांना सिलेक्ट करण्यात येते तर यामध्ये तुम्ही तुमचे नाव बघू शकता यामध्ये जे जुने नियमित दिलेले आहे म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयरमधून सेकंड किंवा सेकंडमधून थर्ड गेलेले आहे म्हणजे रिन्यूअल होते ते विद्यार्थी जुने नियमित असे पकडण्यात येतात तर अशा प्रकारे पूर्ण ही लिस्ट आहे यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता यामध्ये नवीन निवडसुद्धा तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्हाला पर्सेंटेजसुद्धा दिलेले आहे यामध्ये संपूर्ण लिस्ट आहे आणि यामध्ये जे लिस्ट आहे ही कास्टनुसार आहे जसे की इथे बघू शकता अनुसूचित जाती यामध्ये किती जागा होत्या यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही जी पी डी एफ आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तुम्ही तिथेसुद्धा ही लिस्ट बघू शकता तर ही युनिट क्रमांक एकची लिस्ट आहे अशा प्रकारे इथे चार युनिट आहे आणि चार युनिटच्या लिस्टसुद्धा यामध्ये उपलब्ध केलेल्या आहे इथेसुद्धा तुम्ही बघू शकता ही लिस्ट जी आहे ही युनिट क्रमांक टूची आहे आणि हे जे वस्तीगृह आहे हे अमरावतीला सिपना कॉलेजजवळ निंबुरा एक लोकेशन आहे तिथे चार वस्तीगृह दिलेले आहे तर यामध्ये सुद्धा व्यावसायिक महाविद्यालयासाठी एकूण जागा एकशे सोळा होत्या यामधून निवड झालेल्या आहेत तीस आणि खासबाबसाठी सुद्धा यामध्ये आठ जागा रिक्त असतात तर यामध्ये सुद्धा जुने नियमित विद्यार्थ्यांचे नावं दिलेले आहेत जे विद्यार्थी ऑलरेडी वस्तीगुराला आहेत त्यानंतर खाली नवीन जे विद्यार्थी निवड झालेली या आहे यामध्ये पॉली बी बी टेक अशा प्रकारे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि यामध्ये सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहे तर तुमचे नाव जर या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही वस्तीगुराला प्रवेश घेऊ शकता जर या लिस्टमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला वस्तीगुराला व्हिजिट करणं गरजेचं आहे कारण वस्तीगुराला प्रवेशाची तारीख किती आहे ही अजूनपर्यंत डिक्लेअर झालेली नाही आहे म्हणजे लास्ट डेट काय असणार आहे तर अशा प्रकारे ही पूर्ण लिस्ट आहे आणि त्यानंतर हे युनिट क्रमांक तीनची लिस्ट आहे म्हणजे एक दोन आणि तीन नंबर कारण तिथे जे वसतिगृह आहे त्याला वन टू थ्री असे युनिट क्रमांकाचे नावं देण्यात आलेले आहे सुद्धा एकशे सोळा जागा होत्या जुने ब्याण्णव विद्यार्थी आहे आणि नवीन यामध्ये अकरा विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत यामध्ये सुद्धा संपूर्ण लिस्ट आहे आणि त्यानंतर संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह यांचीसुद्धा लिस्ट जाहीर झालेली आहे ही सुद्धा तुम्ही बघू शकता इथे यामध्ये सुद्धा भरपूर जे विद्यार्थी आहे सिलेक्ट झालेले आहे यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही आजच वसतिगृहाला व्हिजिट करा व आपला प्रवेश निश्चित करा यामध्ये संपूर्ण बी एड त्यानंतर बी एस सी नर्सिंग एल एल बी अशा प्रकारे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि जे जुने नियमित विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ऑलरेडी रिन्युअलसाठी असतात आणि त्यांचीसुद्धा लिस्टमध्ये नाव देणं गरजेचं असते तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे टोटल दहा ते अकरा पेज आहे आणि ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना हे लिस्ट बघायची असेल ते विद्यार्थी टेलिग्राम चॅनलवर जाऊन लिस्ट बघू शकतात तर टेलिग्राम चॅनलवर अल्ट्रानेट सायबर कॅफे असे आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे तिथे तुम्ही हे लिस्ट बघू शकता आणि या व्यतिरिक्त ज्याही वस्तीगृहाच्या लिस्ट आपल्यापर्यंत आल्या त्या लिस्टसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांनी ज्या लोकेशनसाठी फॉर्म फिलअप केले होते त्यांनी त्या वस्तिगृहाला एकदा व्हिजिट करावी जेणेकरून लिस्ट लागली असेल तर तुम्हाला ती लिस्ट पाहायला मिळेल किंवा जर लिस्ट लागली नसेल तर लिस्ट कधी लागेल याबद्दलची सुद्धा तुम्ही अपडेट घेऊ शकता तर अशा प्रकारे समाजकल्याण वसतीगृहाच्या ज्या लिस्ट आहे ह्या उपलब्ध होणे सुरू झालेल्या आहे प्रोफेशनल कोर्सच्या आणि यानंतर दुसरी लिस्टसुद्धा लागणार आहे तर त्याबद्दलची जेही आपल्यापर्यंत अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा